आणि मला लोक आधी तुमच्या एका मराठी वर्तमानपत्रात मी वाचलं की गडकरी घोषणा करून राहिले. मी पत्रकार बंधूंना विनंती करीन की माझी एक एक घोषणा आपल्या डायरीत लिहून ठेवा, आणि एकही घोषणा पूर्ण झाली नाही तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. मी खोटे आश्वासनं कधी देत नाही. जे होण्यासारखं असेल तेच सांगेन. आणि खरोखर या देशात काम करण्याकरता पैशाची कमी नाही आहे, इच्छाशक्तीची कमी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मी कमीच सांगतो आहे, 1.5 लाख कोटी रुपयाचे रस्ते मी माझ्या 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात बांधायचं ठरवलेलं आहे. पण आता हे जे तुम्ही दरवेळा वाढवत नेता, अतुल सावे आले म्हणाले संभाजीनगरचे रस्ते खराब आहेत, तर आज तुमच्या चिखलठाण्यापासून तर नगर नाक्यापर्यंत ही जी लेंथ आहे ही 14 किलोमीटर, हा सगळा रस्ता सिमेंट काँक्रीटचा 400 कोटी रुपये खर्च करून देण्याचं आम्ही ठरवलेला आहे. मग ते आले बीड बायपास, तर बीड बायपास 9.6 किलोमीटर 250 कोटी तोही मंजूर केलेला आहे. आणि आता हरिभाऊ बागडे म्हणतात कुठे 2 पूल बांधा म्हणतात त्याच्यावर. मी म्हणलं या रस्त्यावर असेल तर ते पण बांधून देऊ. पैठणचा रस्ता केलेला आहे,